वेलकम टू स्टूडेंट बीच चैनल। मी टेक्नोशेवी टीचर तुमचा गणित विषय शिक्षक बडोगे यांना आपलं स्वागत करतो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट ब्रिज चॅनल वरती मी तुमचा गणित विषय शिक्षक बडोगे यांना तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून आपण इयत्ता 7वीच्या वर्गामध्ये अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स हा घटक बघत आलेलो आहोत। यामध्ये कोणकोणांच्या जोड्या अंतर्गत प्रॅक्टिस सेट 19 आज आपण बघणार आहोत, 5 नंबर 29। मागच्या भागात मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रॅक्टिस सेट 19 तुम्ही सोडवायचं आहे, परंतु माझ्या असं काही लक्षात आलं की नंतर विद्यार्थ्यांचे कॉमेंट्स येतात आणि काही गणित विद्यार्थ्यांना चॅलेंजिंग होऊन जातात आणि नंतर विद्यार्थी विचारतात की सर हे सांगा, त्यामुळे मी आता पहिल्यांदाच हे तुम्हाला सांगणार आहे। याच्यामध्ये काही गणित आपल्याला सोडवता येणार आहेत या 19 मध्ये आणि काही गणितांची उत्तर सहकारण आपण या ठिकाणी लिहिणार आहोत। याच्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे त्यांनी की संलग्न नसलेल्या कोटिकोन हे संलग्नही असू शकतात आणि संलग्न नसूही शकतात। कोटिकोन म्हणजे काय? दोघांच्या मापांची बेरीज 90° असते म्हणजे कोटिकोन। ते आकृतीतून बघूया आपण। मेजर ऑफ अँगल ए बी सी हा 50° आहे आणि मेजर ऑफ अँगल पी क्यू आर हा 40° आहे। आता दोघांचं बघा, मेजर ऑफ अँगल ए बी सी प्लस मेजर ऑफ अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 50 + 40, 50 + 40 या दोघांच्या मापांची बेरीज झाली 90°। याचा अर्थ असा की हे दोघं कोटिकोन आहेत। कोटिकोन म्हणजेच काय? ज्या कोणांच्या मापांची बेरीज 90° असते ते संलग्न असलेच पाहिजे असंही काही नाही, म्हणजे ही आकृती काढता येते। या दोघांच्या मापांची बेरीज 90° आहे म्हणून हे एकमेकांचे कोटिकोन आहे। तुम्ही पूर्ण वाक्यात लिहू शकता, दोघांच्या मापांची बेरीज 90° असल्या कारणाने हे दोघं कोटिकोन आहेत असं तुम्ही लिहू शकता। याच्या पुढचा प्रश्न, यामध्ये सांगितलंय की पूरक नसलेल्या रेषीय जोडीतील कोण यांची आकृती काढायला सांगितलंय। लक्षात घ्या, रेषीय जोडीतील कोण हे पूरक कोण असतात। पूरक कोणांच्या मापांची बेरीज 180° असते, परंतु रेषीय जोडीतील कोण हे परस्परांचे पूरक कोण असतातच, यात काही शंका नाही। त्यामुळे पूरक नसलेल्या रेषीय जोडीतील कोणांची आकृती काढता येत नाही। हा, पूरक कोणांची आकृती काढता येईल, परंतु रेषीय जोडीतील कोणांची मापांची बेरीज 180° ऑलरेडी आहेच, त्यामुळे पूरक नसलेल्या रेषीय जोडीतील कोणांची आकृती आपल्याला काढता येत नाही। विद्यार्थी मित्रांनो, त्याचं उत्तर असंच लिहायचं। या आकृतीमध्ये विचारलंय मित्रांनो 3 नंबरमध्ये रेषीय जोडीत नसलेले पूरक कोण काढा। आता ही आकृती आपल्याला काढता येते कारण पूरक कोण हे रेषीय जोडीत नसले तरी पूरक कोण असू शकतात। दोघांच्या मापांची बेरीज जर 180° येत असेल तर ते पूरक कोण असतात, त्यामुळे ते रेषीय जोडीत पाहिजेत असं काही नाही। आता ह्या आकृतीमध्ये बघा, मेजर ऑफ अँगल ए बी सी बरोबर 110° आणि मेजर ऑफ अँगल पी क्यू आर बरोबर 70°। आता मेजर ऑफ अँगल ए बी सी अधिक मेजर ऑफ अँगल पी क्यू आर म्हणजे 110 + 70 बरोबर 180°। याचा अर्थ हे दोघं एकमेकांचे पूरक कोण आहेत। याचा साधा गुणधर्म आहे की दोघांच्या मापांची बेरीज जर कदाचित 180° असेल तर ते पूरक कोण असतात, परंतु रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीजही 180° असते, परंतु ते रेषीय जोडीतील कोण पूरक कोण असतातच, परंतु पूरक कोण हे रेषीय जोडीतील कोण असतीलच असं नाही। मित्रांनो, हे ध्यानात घ्या, रेषीय जोडीत नसलेले संलग्न कोण, अर्थातच संलग्न कोण हे रेषीय जोडीत असले काय नसले काय ते संलग्न असू शकतात। संलग्न कोणांचा गुणधर्म काय सांगतो की संलग्न कोण म्हणजे ज्या दोन कोणांचा शिरोबिंदू सामायिक असतो व एक भुजा सामायिक असते। याच्यामध्ये हा क्यू हा शिरोबिंदू एक आहे, सामायिक आहे, आणि एक भुजा म्हणजे आर किरण हा सामायिक आहे। पी क्यू एस या आकृतीमध्ये यांचा किरण क्यू आर मुळे दोन कोण तयार झालेले, एक झालेला आहे पी क्यू आर व एक झालेला आहे आर क्यू एस। मग हे दोन कोण संलग्न कोण आहेत, हे संलग्न का आहेत, कारण त्यांचा एक शिरोबिंदू सामायिक आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या शिरोबिंदू मधून जो किरण गेलेला आहे क्यू आर, त्या किरण मुळे दोन कोण तयार झालेले आहे म्हणून ते संलग्न कोण आहेत। म्हणून संलग्न कोण मध्ये मेजर ऑफ अँगल पी क्यू आर व मेजर ऑफ अँगल आर क्यू एस हे संलग्न कोण आहेत, हे त्याचं उत्तर। मित्रांनो, अशा पद्धतीने 5वा प्रश्न बघा, जे कोटिकोनही नाहीत व संलग्न कोणही नाहीत। आता या आकृतीमध्ये बघा, मेजर ऑफ अँगल ए बी सी बरोबर 60° आणि मेजर ऑफ अँगल पी क्यू आर बरोबर 50°। दोघांची जर बेरीज केली तर ती 90 येत नाही,
म्हणून हे दोन्ही कोटी कोणाही होत नाही. कोटी कोणाचा नियम सांगतो की दोघांची बेरीज 90 यायला हवी, आणि संलग्न कोण सांगतो की शिरोबिंदू सामायिक असावा व त्या शिरोबिंदूमधून एक किरण गेलेला असावा, तेव्हा ते संलग्न कोण होतात. मग उत्तर लिहिता येईल आपल्याला वरील आकृतीमध्ये दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 90° नाही म्हणून ते कोटी कोण नाहीत व शिरोबिंदू सामायिक नाहीत म्हणून ते संलग्न कोणही नाही, अशा पद्धतीने याचं उत्तर लिहिता येईल. 6वा प्रश्न आहे याच्यामध्ये कोटी कोण असलेले रेषेजोडीतील कोण. आता उत्तरामध्ये बघा मित्रांनो, कोटी कोणांच्या मापांची बेरीज 90° असते आणि रेषेजोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180° असते, म्हणून असे कोटी कोण काढता येत नाही की जे रेषेजोडीत असतील आणि त्यांचे माप 90° असेल. कारण रेषेजोडीतील कोण तेव्हाच होतात जेव्हा त्यांच्या मापांची बेरीज 180° होते. त्यामुळे या दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला आकृती काढता येणार नाही. ठीक असं मग उत्तर काय लिहिणार आपण, वरील माहिती आधारे आकृती काढता येत नाही. कारण कोटी कोणांच्या मापांची बेरीज 90° असते तर रेषीय जोडीतील कोणांचे माप 180° असते. त्यामुळे ह्या माहितीच्या आधारे आपल्याला आकृती काढता येणार नाही. मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा प्रॅक्टिस संच? चॅलेंजिंग होता, परंतु तुमच्यासाठी हा मी मुद्दाम या ठिकाणी थोडासा त्रास घेऊन प्रत्येक वेळेस फळा साफ करून नवीन आकृती लिहून हे तुमच्यासाठी तयार केलंय. या पद्धतीने हा प्रॅक्टिस सेट पुन्हा एकदा सर्व लिहून काढा आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉमेंट्स करा. आपण आपल्या स्टुडंट ब्रिज चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पाहण्यासाठी या चॅनलवरती घटक वाईज प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्टचा वापर करा. यापूर्वी शिकवलेले घटक देखील तुम्हाला पाहता येतील. पुढील भागात भेटूया, तोपर्यंत नमस्कार मित्रांनो, थँक्यू.